वाड़ी शहर में एक 50 बेड वाला अस्थायी कोविड उपचारात्मक केंद्र स्थापित करे और नागपुर तहसील कार्यालय में कोरोना प्रकोप नियंत्रण कार्रवाई समिति की सामूहिक बैठक हुई। पालक मंत्री को निवेदन भी दिया गया। पूरे बैठक में वेल ट्रीट हॉस्पिटल का विषय रहा चर्चा में। लोक प्रतिनिधियों ने दिखाया अस्पताल पर पूरा विरोध। पूरे बैठक में रहा गरमाई का वातावरण। कोरोना संक्रमण पर काबू पाने के लिए नागपुर ग्रामीण तहसीलदार ने बुधवार को तहसील कार्यालय में सर्वपक्षीय बैठक बुलाई, जिसमें कोरोना संक्रमण को रोकने के लिए सहयोग की अपील तहसीलदार मोहन टिकले ने की। राज्य में अनलॉक अवधि की शुरुआत के बाद गोदाम नगरी वाड़ी में सरकारी स्वास्थ्य सुविधाओं की कमी के कारण कोरोना का प्रकोप बढ़ रहा है। संख्या लगातार बढ़ रही है। सरकारी प्रणाली के कमजोर होने के कारण प्राथमिक चिकित्सा प्राप्त करना मुश्किल हो गया है, जिससे लोगों में भय और चिंता का माहौल है। पिछले 7 से 8 वर्षों से स्थानीय राजनीतिक और सामाजिक संगठनों ने नागपुर ग्रामीण तालुका के केंद्र में स्थित 1 लाख से अधिक की आबादी वाले शहर और नवनीत नगर में सरकारी जमीन पर 100 बेड वाले अस्पताल बनाने के लिए बार बार विरोध और आंदोलन किया है। यह एक बड़ी त्रासदी है कि काम को मंजूरी दे दी गई है, लेकिन अभी तक काम शुरू नहीं हुआ है। वर्तमान में वाड़ी शहर में कोरोना व्यापक है और सभी स्थानीय दलों और सामाजिक संगठनों ने संकट का सामना करने और कोरोना को नियंत्रित करने के लिए एक संयुक्त कृति समिति का गठन कर जिले के पालक मंत्री नितिन राउत को नागपुर ग्रामीण तालुका के तहसीलदार मोहन टिकले द्वारा निवेदन दिया गया। निवेदन में कहा गया है कि वाड़ी नगर परिषद के तहत कोरोना पीड़ितों के लिए अस्थायी ऑक्सीजन की आपूर्ति के साथ 50 बेड का कोविड उपचार केंद्र वाड़ी क्षेत्र में सभी निजी अस्पतालों के नियमित संचालन के लिए अनिवार्य निर्देश, अतिरिक्त शुल्क वसूलने वाले अस्पतालों पर दंडात्मक कार्रवाई, कोरोना पीड़ितों का मुफ्त इलाज, ऑक्सीमीटर का प्रावधान। वाड़ी प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों के साथ साथ नगर परिषद के कोरोना स्वैप केंद्र के लिए आवश्यक चिकित्सा उपकरणों और जनशक्ति के तत्काल प्रावधान और शहर के लिए सरकार द्वारा स्वीकृत 50 से 100 बेड वाले अस्पताल के लिए तत्काल काम की शुरुआत करे, ऐसा शामिल है। उसी तरह शहर के निजी अस्पताल जो अधिकतर पैसे ऐंठने का काम कर रहे हैं, उन पर कार्रवाई करने की मांग भी बैठक में की गई। पूरे बैठक में नगर परिषद प्रशासन और तहसील कार्यालय प्रशासन पर कृति समिति के सदस्यों ने नाराजगी व्यक्त की। कोविड 19 की स्थिति में भी निजी अस्पताल लोगों की सहायता नहीं करता है तो अस्पताल पर और संचालक पर कार्रवाई कर उन्हें सबक सिखाना चाहिए, ऐसी बात कृति समिति के सदस्यों ने। वेलट्रेड अस्पताल ने नगर परिषद से जाली प्रमाण पत्र हासिल कर सिविल सर्जन की अनुमति प्राप्त की है, इसकी जांच करने की मांग भी शिवसेना तालुका प्रमुख संजय अनासने ने की। इसकी शिकायत अब मुख्यमंत्री और स्वास्थ्य मंत्री को की जाएगी। बैठक में खासकर वाड़ी स्थित वेलट्रीट मल्टी स्पेशलिस्ट अस्पताल का मुद्दा जोर शोर से उठा। निजी वेलट्रीट अस्पताल पर कृति समिति ने रोष व्यक्त किया और नाराजगी दिखाई। इस अवसर पर प्रेमनाथ झाड़े, प्रकाश कोकाटे, संजय अनासने, श्याम मंडपे, मधुमान के, वसंत इखनकर, राजेश थोरा ने, अश्विन बैस, राजेश जंगले, रूपेश झाड़े, संतोष केचे, केशव बांद्रे, दुर्योधन ढोने, हरीश हिरनवार, राहुल सोनटक के, राजेश जीरापुरे, कमल कनोजे, मनोज रागिट आदि मुख्य रूप से उपस्थित थे। कोरोना मुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता वाडी शहरातील सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वाडी शहर कोरोना प्रादुर्भाव बचाव समिती जी स्थापन केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून झालेल्या 20 तारखेच्या बैठकीच्या अंतर्गत आज इथे माननीय तहसीलदार श्री मोहनजी टिकले साहेब यांनी बैठक आयोजित केली होती। या बैठकीला वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री जुम्मा कारेवाले साहेब उपस्थित होते, त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन हिमके बैठकीला उपस्थित होते। वाडी शहरातील सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून 5 प्रमुख मागण्या शासन दरबारी देण्यात आल्या निवेदनाच्या माध्यमातून, ज्यामध्ये वाडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना निःशुल्क औषध देणे, ऑक्सिजन लेवल शरीरातील तपासण्याकरता ऑक्सिमीटरचं निःशुल्क वितरण करणे, त्याचप्रमाणे वाडी शहरात मंजूर झालेलं 100 बेडचं हॉस्पिटल त्या संदर्भात पाठपुरावा करून त्वरित त्या हॉस्पिटलच्या संदर्भात काम सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही स्थानिक प्रशासनाने करावी। त्याचप्रमाणे वाडी शहरामधील अनेक खासगी डॉक्टर आपले क्लिनिक बंद करून घरी बसले आहेत,
अशा डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक चालू करून वाडी शहरातील कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासंदर्भात त्यांना आदेश देण्यात यावे, या प्रकारे मागण्यांचं निवेदन त्यांना देण्यात आलेलं आहे। आणि विशेषतः वाडी शहरामध्ये कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे 24 ते 25 नागरिकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे। भविष्यात असा मृत्यू होऊ नये याकरता वाडी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्याकरता कोविड केअर सेंटर, ज्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी असलेल्या रुग्णांना त्वरित ऑक्सिजन उपलब्ध करून त्याला बेड उपलब्ध करून नगर परिषदेच्या माध्यमातून औषधोपचार करता येईल, या दृष्टीने कोविड केअर सेंटर उभारण्याची आमची मागणी आहे। या संदर्भात स्थानीय मुख्याधिकारी यांना आम्ही आज निवेदन दिलं, स्थानीय तहसीलदार यांना निवेदन दिलं, उद्याला माननीय मुख्याधिकारी यांनी एक बैठक आयोजित करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं। त्या बैठकीला प्रशासक व एस डी ओ मॅडम चौधरी उपस्थित राहतील आणि त्यानंतर शासनाला वाडी शहरामध्ये कोविड केअर हॉस्पिटल स्थायी स्वरूपात किंवा अस्थायी स्वरूपात जे शासनाला शक्य होईल त्याप्रमाणे त्वरित सुरू करण्यासंदर्भात एक प्रस्ताव पाठविण्यात येईल आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर वाडी शहरामधील कुठलाही रुग्ण कोरोनामुळे दगावणार नाही याची खबरदारी म्हणून या सर्वपक्षीय कृती समितीतर्फे ही जी समिती निर्णय घेईल त्या समितीनुसार पुढील दिशाही प्रस्ताव पाठविण्यात येईल आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर वाडी शहरामधील कुठलाही रुग्ण कोरोनामुळे दगावणार नाही याची खबरदारी म्हणून या सर्वपक्षीय कृती समितीतर्फे ही जी समिती निर्णय घेईल त्या समितीनुसार पुढील दिशा राहील। 8 दिवसामध्ये जर आमच्या समितीच्या मागण्यांना मंजुरी मिळाली नाही आणि वाडी शहरामध्ये कोरोना कोविड सेंटर स्थापन झालं नाही शासनातर्फे, तर शासनाचं लक्ष वेधण्याकरता 1 दिवस वाडी शहर बंद करण्याचा निर्णय आज उपस्थित सर्वपक्षीय कृती समितीमधील कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये या कृती समितीच्या मागण्या मंजूर करून आपण त्वरित शासनातर्फे वाडी शहराला कोविड सेंटर मंजूर करून द्यावं। हीच माझी वाडी शहरातील समस्त माजी नगरसेवकांच्या वतीने, वाडी शहरातील 1 लाख लोकसंख्येतील सर्व नागरिकांच्या वतीने, वाडी शहरातील सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते जे कृती समितीमध्ये सहभागी आहे त्यांच्या वतीने मी प्रशासनाला नम्र विनंती करतो। धन्यवाद। आज नगर परिषद वाडीच्या वतीने जे सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे, प्रमुख मान्यवर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार टिकले साहेब यांच्या अध्यक्षतेमध्ये आज या ठिकाणी कोविड संदर्भामध्ये एक बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये सर्वपक्षीय लोकांची मागणी अशी होती की वाडीमध्ये एक कोविड सेंटर असावं, ज्या सेंटरवरती नगर परिषदचं यंत्रण असावं, नगर परिषदमध्ये कोणते बेड खाली आहे कोणते बेड नाही आहे या सर्व गोष्टीची माहिती हे सामान्य माणसापर्यंत जावी या संदर्भामध्ये आज नागपूर तहसील कार्यालय नागपूर ग्रामीण इथे बैठक संपन्न झालेली आहे। आमची राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना मागणी आहे की वाडीमध्ये जे प्रायव्हेट दवाखाने आहेत, जसं एक नक्षत्र आणि वेलट्रीट हे दोन मोठ्या प्रमाणात मोठे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहेत, या हॉस्पिटलमधनं नक्षत्र हॉस्पिटल हा कोविड सेंटर म्हणून शैलीने आज त्या ठिकाणी त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे, परंतु दुसरं हॉस्पिटल जे वेलट्रीट आहे त्या हॉस्पिटलला सुद्धा कोविड सेंटर म्हणून शैलीने मान्यता द्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि ही मागणी करत असताना आम्ही तहसीलदारांना सांगितलं की जर कोविड सेंटरसाठी आम्ही वारंवार त्या ठिकाणी प्रशासक असलेले जे संचालक आहेत कोविड वेलट्रीट सेंटरचे वेलट्रीट स्पेशलिटी हॉस्पिटलचे त्या संचालकांसोबत बोलून शनिनी यामधनं कुठला तरी मार्ग काढावा याकरिता आम्ही तहसीलदार नागपूर ग्रामीण यांना विनंती केलेली आहे। आणि जर तहसीलदारांच्या आणि सर्वपक्षीय लोकांच्या भूमिकेला सुद्धा जर त्यांनी मान दिलेला नाही आणि त्यांनी गावातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरवठा करण्यास जर नकार दिला तर येणाऱ्या दिवसामध्ये अशा पद्धतीचे जे हॉस्पिटल आहे यांना आपण वाडी शहरामध्ये चालवायचे का, ज्या वेळेला वाडी शहरावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये
आज हा महामारीचा संकट उभा झाला आणि या संकटामध्ये जर का वेंटिलेट हॉस्पिटल आपल्याकडनं सुविधा पुरवण्यास जर का तयार होणार नाही तर अशा हॉस्पिटलला वाडीमध्ये ठेवायचं का किंवा त्यांना रुग्णांसाठी काय व्यवस्था करायची याकरिता कृती समितीने येणाऱ्या दिवसामध्ये आपले पाऊल नक्की टाकेल आणि आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने सुद्धा त्या कृती समितीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांना सुद्धा आम्ही आमच्याकडनं होकारात्मक दुजोरा दिलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी कोविडचे पेशंट तपासण्यात येतील असं आम्हाला निश्चित खात्रीने वाटते. वाडीच्या संपूर्ण शहराच्या माध्यमातून वाडी शहरामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव फार प्रमाणात इथे वाढलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्वपक्षीय वाडी शहरामध्ये सर्व पक्षांची कृती समिती कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण कृती समिती स्थापन केली आणि त्या माध्यमातून आम्ही इथे माननीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून शासनाला आमची जी मागणी आहे तातडीची 50 बेडचं एक तात्पुरतं कोविड सेंटर उभारावं कारण की मागील जेव्हा अनलॉक झाला लॉकडाऊनचा काळ संपला आणि अनलॉक झाला तेव्हा वाडी शहरामध्ये फार मोठा सामूहिक संसर्ग हा झाला आणि कोरोनाचा खूप मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे 24 ते 25 लोक मृत्युमुखी पडले आणि 604 लोक अजूनही वाडी शहरातले हे कोरोना प्रादुर्भावाने संक्रमित आहे. म्हणून शासनानं एक तात्काळ कोविड सेंटर म्हणून एक 50 बेडचं कोविड सेंटर शासनानं तात्पुरतं इथे उभं करावं ही आमची मागणी होती आणि ते शासनाने माननीय तहसीलदार साहेबांनी वाडीचे मुख्याधिकारी जुम्मा पॅरेवाले हे सुद्धा इथं आले आणि उद्या ते तातडीची पुन्हा एक बैठक वाडीच्या नगर परिषदच्या कार्यालयात होईल आणि ह्या कामाला लगेचच चालना मिळेल अशी मी अपेक्षा करतो. संक्रमण काळात वाडीच्या नागरिकांना वाडी नगर परिषदचे आरोग्य प्रशासन सुविधा देण्यास सपशेल अपयशी ठरले. सर्व बाजूने कोरोना बाधितांची अवहेलना होत आहे आमच्या शहरात त्यामुळे सर्वपक्षीय समिती स्थापन करून CO आणि तहसीलदार यांना आम्ही स्वतःहून 50 खाटाच्या ऑक्सिजनयुक्त सुसज्ज रुग्णालयाची मागणी केलेली आहे. प्रशासन आपली जबाबदारी वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही आळ टाकून झटकत आहे त्यामुळे आमची विनंती आहे त्यांना की अशा संकटसमयी जर तुम्ही जबाबदारी झटकत असाल तर मग सर्वपक्षीय जी समिती स्थापन झाली आहे ती कारभार हाती घेतल्याशिवाय राहणार. धन्यवाद. NBCN न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट.